जय शिवराय भाऊनो, आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर भाऊनो, आजचा व्हिडिओ खूप खास असा होणार आहे, कारण की आपण आज एव्ही प्लेअर टेम्पलेट बघणार आहोत. खूप कडक असं टेम्पलेट आहे आणि हे टेम्पलेट खूप डीजे युजर्स वापरतात. तुम्ही यूट्यूबवर हे टेम्पलेट बघितलंच असेल. तर हे खूप कडकवालं टेम्पलेट आहे आणि तुम्ही हे टेम्पलेट तुम्हाला भेटतं, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. तर भाऊनो, हे टेम्पलेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्रामला फॉलो करावं लागेल आणि ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर भाऊनो, हे टेम्पलेट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये भेटते, त्यामुळे आपल्या टेलिग्रामला फॉलो करायला विसरू नका, कारण की सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटतात. तर भाऊनो, आपल्या टेलिग्रामला नक्की फॉलो करा आणि जेही नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईकसुद्धा मारा, कारण हे खूप कडक असं टेम्पलेट होणार आहे. तर भाऊनो, जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. हे डेमो व्हिडिओ पाहून घ्या, त्यानंतर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर भाऊनो, डेमो व्हिडिओ पाहिला असेल, अशा प्रकारचं कडक टेम्पलेट आहे. तर भाऊनो, टेम्पलेट तुम्हाला आपल्या डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल, तिथून डाउनलोड करून घ्या. तर भाऊनो, आपल्याला एव्ही प्लेअर सिम्पली खोलायचा आहे. एव्ही प्लेअर खोलल्यानंतर अशा प्रकारची काही स्क्रीन येईल. तर भाऊनो, तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तर आपल्या लोड फ्रॉम फाईलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्याही फाईलमध्ये तुम्ही आपलं टेम्पलेट डाउनलोड केलं असेल त्याला सिम्पली तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपण टेम्पलेट सिलेक्ट केलेलं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला टेम्पलेटला सिम्पली क्लिक करायचं आहे. टेम्पलेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पेन्सिलचं आयकॉन दिसत आहे वरती, यावरती क्लिक करून तुम्हाला इथे इमेज बॅकग्राऊंडचं ऑप्शन दिसत आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर भाऊनो, तुम्हाला खाली यायचं आहे, ब्लरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता की आपलं इमेज बॅकग्राऊंडला आलेली आहे. त्यानंतर परत पेन्सिलवरती क्लिक करून इमेज बॅकग्राऊंडवरती जाऊन तुम्हाला इमेजवरती येऊन तुम्ही इथून कस्टम इमेजवरती क्लिक करून पिक इमेज करून तुमच्या गॅलरीतून तुमचं इमेज घेऊ शकता. तर भाऊनो, इथे इमेज फिल्टर तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करून याला विजिबल करायचं आहे. त्यामुळे थर्डवाला इमेजसुद्धा तुम्हाला विजिबल करून घ्यायचं आहे. त्यानंतर सारे ब्लर इफेक्ट तुम्हाला मिरर इफेक्ट दिसत आहेत, ते तुम्हाला विजिबल करून घ्यायचे. तर विजिबल असतील तर ते तसेच ठेवायचे आहे. आणि खाली इमेज लोगोचं ऑप्शन दिसत आहे, यावरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर याला तुम्हाला विजिबल करून घ्यायचं आहे. खाली यायचं आहे, ब्लरवरती क्लिक करून तुम्हाला याला विजिबल असेल तर डिजिबल करून टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला खाली पार्टिकलचं ऑप्शन दिसत आहे, यावरती सुद्धा येऊन तुम्हाला याला विजिबल करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली ब्लर इफेक्ट आहे, त्याला विजिबल ठेवायचं आहे. आणि मिरर इफेक्टसुद्धा विजिबल ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे बारचं ऑप्शन दिसत आहे, बारवरती क्लिक करून तुम्हाला याला विजिबल करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपले बारसं बॅकग्राऊंडला येतील. त्यानंतर तुम्हाला खाली अजून एक बारचं ऑप्शन दिसत आहे, यालाही तुम्हाला विजिबल करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता की आपले बारसं आलेले आहे. तर मी हे टेम्पलेट तुम्हाला चालवून दाखवतो कशाप्रकारे वर्क करत आहे का नाही, टेम्पलेट कशाप्रकारे झालेलं आहे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपलं टेम्पलेट वर्क करत आहे. खूप कडकवालं टेम्पलेट असा याला दिसत आहे. तर भाऊनो, इथे तुम्हाला 3 लाईन दिसत आहे, यावरती क्लिक करून तुम्हाला लायब्ररीवरती क्लिक करायचं आहे. आणि जेही तुमचं गाणं असेल ते तुम्हाला सॉन्ग असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे सेव्हचं ऑप्शन दिसत आहे वरती, यावरती क्लिक करून तुम्हाला याला प्रीसेटवरती जाऊन याची प्रीसेट तुम्हाला लो एमबीचे ठेवायचे, 720 ठेवू शकता. त्यानंतर हाय डॅप लोगवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घ्यायचे. तर भाऊनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भाऊनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.